नमस्कार माझ्या बालमित्रांनो, आज आपला मराठीचा तास आहे, पण आपण अभ्यासाला सुरुवात करण्यापूर्वी माझ्याबरोबर उभे राहा आणि एक छानशी आपण कविता म्हणूया आणि या कवितेने आज आपल्या व्हिडिओची सुरुवात करूया. ओके. खबड खबड घोडोबा घोड्यावर बसले लाडोबा, खबड खबड घोडोबा घोड्यावर बसले लाडोबा. लाडोबाचे लाड करतय कोण, लाडोबाचे लाड करतय कोण, आजी आजोबा मावशा दोन, आजी आजोबा मावशा दोन. तर मुलांनो, अशा प्रकारे आपण स्वरांचा अभ्यास करत आहोत आणि या स्वरांच्या अभ्यासामध्ये आपण अ ते आई हे स्वर कसे लिहायचे ते खूप चांगल्या प्रकारे शिकलेले आहोत. पण त्यापूर्वी आज आपण सगळ्या स्वरांचा पुन्हा एकदा तोंडी सराव करूया. तर या बरोबर माझ्याबरोबर तर मुलांनो पहा बरं, मी इथे किती छान छान चित्र चिटकवली आहेत. तर माझ्या मागे पुन्हा एकदा सगळ्यांनी छान आवाजात म्हणायचं आहे, अ अ अननसाचा, आई आई ऐरणीचा, ओ ओ ओढ्याचा, ओ ओ ओढ्याचा, आऊ आऊ औषधाचा, अम अम अंबारीचा, आहा स्वतः, नमः अशी आपण याला देणार आहोत, ओ ओ ओढ्याचा. त्याच्यानंतरचा आपला स्वर आहे आऊ आऊ औषधाचा, आऊ आऊ औषधाचा. तर हा स्वर आता कसा लिहायचा ते मी तुम्हाला दाखवते. अर्धी वाटी, अर्धी वाटी, आडवी रेख, उभी रेख, उभी रेख, आणि ह्या नंतरच्या उभ्या रेषेवर तुम्ही दोन तिरप्या रेखा अशा द्यायच्या आहेत आणि ही आडवी रेख द्यायची आहे. आऊ आऊ औषधाचा, आऊ आऊ औषधाचा. अर्धा गोल, अर्धा गोल, आडवी रेख, उभी रेख, उभी रेख, दुसऱ्या उभ्या रेघेवर दोन तिरप्या रेख, तिरप्या लाईन द्यायच्या आहेत आणि ही आडवी रेख. आऊ आऊ औषधाचा, आऊ आऊ औषधाचा. तर मुलांना आज आपण येथे अ ते औ या स्वरांचा अभ्यास पूर्ण केला आहे. तर या पूर्ण सगळ्या स्वरांच्या आपण पुन्हा एकदा लेखी त्याचा सराव करूया. मी पुन्हा एकदा सगळे स्वर तुम्हाला दाखवते. अ अ अननसाचा, याच्यानंतर कोणता स्वर येतो रे, आ आ
आरशाचा आ आ आरशाचा। तुमच्या सगळ्यांकडे अशी बॉक्सची नोटबुक आहे, त्या बॉक्सच्या नोटबुक मध्ये तुम्ही मराठीचे स्वर लिहायचे आहेत। आनंतर असतो ई ई इमारतीचा, ई ई इमारतीचा, ई ई इडलिंबूचा, ई ई इडलिंबूचा, ऊ ऊ उखळीचा, ऊ ऊ उखळीचा किंवा उशीचा। त्याच्यानंतर येतो ऊ ऊ उसाचा, ऊ ऊ उसाचा, रू रू ऋषींचा, रू रू ऋषींचा। रू नंतर येतो ए दे एकाचा, ए दे एकाचा, आई आई ऐरणीचा, आई आई ऐरणीचा, ओ ओ ओढ्याचा। ओढा म्हणजे काय रे माहितीये का तुम्हाला? ओढा म्हणजे पाण्याचा छोटा प्रवाह, एखादी पाण्याचा असा छोटा प्रवाह वाहत येतो त्याला म्हणतात ओढा, ओ रे ओढ्याचा। औ औ औषधाचा, औ औ औषधाचा। तर मुलांनो, आज तुमचा घरचा गृहपाठ असेल ओ आणि औ हे स्वर पाच पाच वेळा लिहिणे, आणि अ ते औ हे सगळे एक क्रमाने स्वर दोन वेळा लिहायचे आहेत। आणि तुमची व्यवसाय पुस्तिका आहे म्हणजे तुमचं वर्कबुक सुद्धा आहे, त्यातले पण हा ओ आणि औ हे स्वर पूर्ण करायचे आहेत। ओके, आणि मला त्याचे फोटो पण